वैशाली मेजवानीमध्ये आज आपण टम्म फुगलेली पांढरी शुभ्र अशी ही मऊ लुसलुशीत थंड पाण्यात पीठ भिजवून पाण्यावरची भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने आज आपण ही भाकरी कशी करायची ते पाहणार आहोत याआधी आपण आपल्या चॅनलवर उकडीची भाकरी किंवा उकड न घेता भाकरी देखील कशी करायची ते पाहिलेलं आहे आता आपण या व्हिडिओमध्ये थंड पाण्यात पीठ भिजवून पाण्यावरची भाकरी अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहिलेलं आहे तर इथे तुम्ही या भाकरीचं टेक्स्चर बघू शकता थंड पाण्यात जरी पीठ भिजवलेलं असलं तरी ही भाकरी अतिशय मऊ लुसलुशीत बनून तयार होते तरी भाकरी करण्यासाठी आपण तांदूळ कोणता वापरावा किंवा आपलं भाकरीचं पीठ कसं तयार करावं हे देखील या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला अगदी टिप्स अँड ट्रिक्स सविस्तर पाहायला मिळणार आहे तर अगदी अशीच भाकरी तयार करण्यासाठी यामध्ये मी बारीक सारीक टिप्स अँड ट्रिक्स अगदी शेवटपर्यंत सांगितलेले आहेत त्यामुळेच तुमची भाकरी अतिशय मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र तयार होईल तर अगदी अशीच भाकरी तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा आता ही मऊ लुसलुशीत भाकरी करण्यासाठी इथे मी दोन कप हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे राशनच्या तांदळाचं पीठ आहे आणि या कपानी मोजून हे बरोबर दोन कप इतकं पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता याच कपाने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे तर इतकं पीठ मळण्यासाठी आपल्याला किती पाणी लागणार आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत सुरुवातीला इथे मी एक कप हे थंड पाणी यावर घालून घेणार आहे तर हे अगदी नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे जे मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे पाणी घालून आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे नेहमीच भाकरीचं पीठ आपण जेव्हा तयार करतो तेव्हा तांदूळ हा फार जुना नसावा आणि तांदळाचं पीठ जेव्हा आपण दळून आणतो तेव्हा ते, ते अगदी बारीक दळून आणायचं आहे तरच भाकरी अगदी मऊ लुसलुशीत तयार होते तर इथे आता सुरुवातीला मी एक कप पाणी या पिठावर घालून घेतलेलं आहे आपण नेहमीच जेव्हा उकडीची भाकरी करतो तेव्हा आपण जेवढं पीठ घेतो तेवढंच पाणी घेतो तर इथे आपल्याला तसं न करता या पिठाला लागेल तसं तसं तस तस पाणी घालून ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता इथे मी दुसरा कपभर पाणी घेतलेलं आहे आता यामधलं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करायचा आहे तर आता इथे थंड पाण्यात पीठ मळून भाकरी तयार करत असताना आपल्याला पीठ एकदम पातळ करायचं नाही किंवा एकदम सैलसर मळून घ्यायचं नाही त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला थोडासा घट्टसरस सरस याचा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून हा गोळा मळून तयार झाल्यानंतर हे पीठ आपल्या हाताला चिटकू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा एकसारखा हा गोळा तयार झालेला आहे आणि हे पीठ परातीला देखील चिटकत नाही आणि हाताला देखील चिटकत नाही तर इथे तुम्ही बघू शकता इतकं पीठ मळून घेण्यासाठी मला जवळजवळ दीड कप इतकं पाणी लागलेलं आहे अर्धा कप पाणी या कपामध्ये शिल्लक राहिलेलं आहे आता या पिठामधीलच आपल्याला जेवढी मोठी भाकरी करायची आहे तेवढा मोठा गोळा आपण हातावर किंवा परातीवर मळून मळून तयार करून घ्यायचा आहे तर इथे हा गोळा सहज हातावर देखील तयार करता येतो आणि याला आपल्याला फार मळायची देखील गरज लागत नाही इथे तुम्ही बघू शकता इतका मोठा हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे सुरुवातीला इथे मी तुम्हाला ही भाकरी पिठावर देखील कशी थापायची ते दाखवणार आहे आणि नंतर हीच भाकरी आपल्याला पाण्यावर कशी थापून घ्यायची आहे हे देखील आपण पाहणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता पीठ लावून ह्या भाकरीचा गोळा आम्ही असा पोलपाटावर ठेवून हातानी बोटांच्या सहाय्याने प्रेस करत करत ही भाकरी गोल अशी थापून घेणार आहे तर अशा पद्धतीने देखील तुम्ही अगदी सहजरित्या ही भाकरी तयार करू शकता इथे मी तुम्हाला ही भाकरी सुरुवातीला हाताने थापून दाखवलेली आहे जर तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तर तुम्ही लाटण्याने देखील ही भाकरी अगदी सहज लाटून घेऊ शकता तर इथे गरज वाटल्यास आपल्याला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि ही भाकरी अगदी व्यवस्थित एकसारखी काठापासून आतपर्यंत अशी थापून घ्यायची आहे जर भाकरी आपण मधल्या साईडमधून बाहेरच्या साईडला थापली तर ती मधून पातळवण्याची शक्यता असते आणि ती व्यवस्थित फुगत देखील नाही तर इथे काटापासून आतपर्यंत अशी भाकरी मी थापून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता अतिशय पातळ अशी भाकरी बघ थापून आपली तयार झालेली आहे तर आता आपण ही पिठावरची भाकरी तयार केलेली आहे आता आपण पाण्यावरची भाकरी सोप्या पद्धतीने कशी तयार करायची ते पाहणार आहोत इथे मी प्लास्टिकचा पेपर अशा प्रकारे पोलपाट्याच्या आकाराने कापून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता यावर मी एक थेंबर तेल लावून घेतलेलं आहे आता याच प्रकारे मी आणखीन एक पेपर कापून घेतलेला आहे ज्यावर देखील आपण असा तेलाचा हात चोळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही कोणतीही प्लॅस्टिकची घरातील पिशवी या पद्धतीने कट करून घेऊ शकता आणि त्याला असा तेलाचा हात चोळून घ्यायचा आहे फार तेल आपल्याला लावायचं नाही फक्त एक थेंबर तेल याला आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरच आपण पाण्याचा हातदेखील फिरवून घ्यायचा आहे तर फक्त आपल्याला एकदाच हे तेल लावून घ्यायचं आहे आणि यावर आपण जो तयार केलेला पिठाचा गोळा आहे तो या पद्धतीने ठेवून हाताने आपल्याला थोडासा प्रेस करून एकसारखा करून घ्यायचा आहे त्यानंतर यावर आपल्याला दुसरा प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि आपल्याला ही छान अशी पातळ पाण्यावरची भाकरी लाटून घ्यायची आहे तर याआधी आपण याच पद्धतीने उकडीची भाकरी कशी लाटून घ्यायची किंवा उकडीची भाकरी पाण्यावर आपण कशी सोप्या पद्धतीने तयार करू शकतो ते पाहिलेलं आहे आज आपण थंड पाण्यात पीठ भिजवून देखील ही भाकरी तयार करू शकतो हे या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या आपण ही भाकरी या पद्धतीने लाटून तयार करू शकतो तर ज्यांना भाकरी पाण्यावर थापता येत नाही किंवा ज्यांना भाकरी थापून तयार करता येत नाही त्यांच्यासाठी ही अतिशय सोपी पद्धत आहे ज्यामुळे त्यांना पाण्यावरची भाकरी करायला देखील अतिशय सोप्पं जाईल तर थंड पाण्यात पीठ भिजवून देखील ही भाकरी दे करायला अतिशय सोपी आहे आणि ही देखील तुम्ही हवी तितकी पातळ लाटून घेऊ शकता फक्त आपल्याला हे पीठ मळत असताना एक काळजी घ्यायची आहे की हे पीठ आपल्याला जास्त पातळ मळून घ्यायचं नाही जर हे पीठ जास्त पातळ मळलं गेलं तर भाकरी चिटकण्याची शक्यता असते आणि ती व्यवस्थित लाटली देखील जाणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळ आणि एकसारखी ही आपली थंड पाण्यात पीठ भिजवून तयार केलेली भाकरी लाटून झालेली आहे आता ही लाटून झाल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला ही एकसारखी करून घ्यायची आहे आणि यावर बोटं उमटवून घ्यायची आहेत तर बोटं उमटवल्यानंतर ती तुम्हाला भाकरी अगदी पाण्यावर थापलेल्या भाकरीसारखी दिसून येईल तर इथे ही एकसारखी भाकरी तयार करून झाल्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते ही अजिबात चिटकलेली देखील नाही आणि एकसारखी तयार देखील झालेली आहे आता भाकरी आपली लाटून झाल्यानंतर या पद्धतीने तुम्ही ती हातावर काढून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या या कागदावरून ही भाकरी आपण काढू शकतो आता भाकरी शेकवण्यासाठी तवा हा आपल्याला आपण जेव्हा पीठ मळून घेत असतो तेव्हाच मंद गॅसवर गरम करत ठेवायचं आहे आणि जेव्हा आपलं पीठ मळून भाकरी तयार होते तेव्हा या तव्यावर या पद्धतीने आपल्याला ती घालून घ्यायची आहे आणि लगेचच यावर आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे तर पाणी लावून घेतल्यामुळे ही भाकरी कडक होत नाही आणि अगदी मऊ लुसलुशी तशी तयार होते आता इथे पाणी लावून झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस मोठा करायचा आहे आणि खालची बाजू एक मिनिटभर शेकवून झाल्यानंतर ही भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे म्हणजे आपण जे वरच्या साईडला पाणी लावलं होतं ते कोरडं पडलं की मगच आपल्याला ही भाकरी उलटून घ्यायची आहे आणि आता ही दुसरी बाजू आपल्याला छान अशी दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवरच शेकवून घ्यायची आहे तर काही जणांना जास्त शेकवलेली भाकरी आवडते त्याप्रमाणे तुम्ही ती भाकरी भाकरी जास्त शेकवून घेऊ शकता तर काही जणांना डाग विरहित भाकरी आवडते तर त्याप्रमाणे तुम्ही ही भाकरी अधूनमधून चेक करून उलटी करून घेऊ शकता तर इथे मी भाकरी आता पलटून घेतलेली आहे आणि आता ही आधीची बाजू आपण परत शेकवून घेणार आहोत तर इथे गॅस आपला मोठ्या आचेवरच आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी टम्म फुगलेली आपली ही पाण्यावरची थंड पाण्यात पीठ भिजवलेली भाकरी तयार झालेली आहे म्हणजेच आपण फक्त उकड काढून ही पाण्यावरची भाकरी न करता या पद्धतीने आपण थंड पाण्यात पीठ भिजवलं तरी देखील ही भाकरी आपली अतिशय सुंदर आणि टम्म फुगलेली पांढरीशुभ्र अशी बनवून तयार होते तर इथे मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर पीठ मिळताना कोमट पाण्याचा वापर करायचा असेल तो देखील तुम्ही यामध्ये करू शकता आणि अशाच पद्धतीने ही भाकरी तयार करून घेऊ शकता जर पीठ जाडसर असेल तर त्यासाठी गरम पाणीच वापरावं हो, म्हणजे ही भाकरी मऊ लुसलुशीत तयार होईल इथे मी बारीक दळलेलं पीठ वापरलेलं आहे त्यामुळेच ही भाकरी अतिशय मऊ लुसलुशीत अशी बनवून तयार झालेली आहे सोबतच हे पीठ मळताना आपल्याला फार पातळ मळून घ्यायचं नाही तर थोडंफार घट्ट पीठ मळूनच आपल्याला ह्या भाकरी तयार करून घ्यायच्या आहेत आता अगदी शेवटला एक महत्त्वाची टिप सांगायची म्हणजे जर तुमच्याकडे रोजच्या वापरातला तवा नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो कोणता तवा आहे त्याला एक थेंबर तेल लावून घ्यायचं आहे आणि ते कपड्याने किंवा टिश्यूने पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर भाकरी शिकवून घ्यायची आहे जेणेकरून त्यावर तुमची भाकरी चिटकली जाणार नाही तर अशा पद्धतीने आज आपण बऱ्याच छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्ससहित ही पाण्यावरची थंड पाण्यात पीठ भिजवलेली भाकरी कशी करायची ते पाहिलेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा